साइ क्रिकेटर्स टॉस जीतकर फील्डिंग का फैसला लिया है। अध्यंत टीम बैटिंग करेगी। पहला जल्द से जल्द मैच शुरू कीजिए, अंपायर से गुजारिश है प्लीज, वक्त की बहुत पाबंदी है यहां पर। मैच जल्द से जल्द शुरू कीजिए, टाइम वेस्ट ना करें। लेट महेश हेगडे ट्रॉफी 2017 प्रेजेंटेड बाय तुरुनाड़ा फ्रेंड्स क्रिकेटर्स डोंबिवली की जो आयोजक है गणेश शेट्टी होटल तनिष्का और नवीन आलवा संतोष शेट्टी प्रभाकर शेट्टी सतीश देवाड़ेगा सुशील पुत्रन संदीप शेट्टी पिंटू जोशी जो अच्छे बहुत ही बड़े खूबसूरत से जो आयोजन किया गया है। Let's start. पहली गेंद के लिए तैयार। Here we go. The first ball of this second quarter final. Right thumb round the wicket. This time looking for the big shot, not connected to the bat and ball. Started very well by the bowler. The team having a very good bowling and fielding lineup. This is the first over is a power play over. And only two fielders to the outside the 60-yard circle. And this is the second ball. What a beauty. Behtareen ball. Gendbaz Rabani. Ballebaz par strike end par Dinesh and non-strike end par Nikhil. Dono bahut akramanikari batsman hai. Iska pehle match mein bahut shandar चौके और चक्के की तरफ से टीम को जिताई। इस बार कवर क्षेत्र में नाइसली ड्रीवन एंड इट शुड बी अ बाउंड्री। द म्यूजिक प्लीज। जो महेश हेगडे ट्रॉफी 2017 यहाँ पर चल रही है, ये जो टूर्नामेंट का रंग और बढ़ाने के लिए हमारे बीच राज्य मंत्री जो है रविंद्र चौहान जी हमारे बीच में स्टेज पर है, जो टूर्नामेंट का जो लाइव टूर्नामेंट जो चल रही है यहाँ पर, ये जो खूबसूरत जो है और जो सा बढ़ गया है यहाँ पर, रविंद्र जी चौहान जो है स्टेज पर है, इनको सम्मानित किया जाएंगे। शरद शेट्टी मान्य शरद शेट्टी होटल कबाना, इनका शुभ हाथों से सम्मानित करने चाहेंगे। बहुत बहुत शुक्रिया रविंद्र सर आपके, आप आए आपके कीमती वक्त निकल कर आप हमारे बीच में यहाँ पर आपका टाइम को स्पेंड किया, बहुत बहुत शुक्रगुजार है। जो कमेटी हमारे जो है कमेटी मेंबर्स सर बहुत बहुत शुक्रिया आपका आने से, बहुत रंग लाया है टूर्नामेंट जो है सक्सेसफुल की तरफ से जो चल रही है, आपका आगमन बहुत रंग लाया है, बहुत बहुत धन्यवाद। After the completion of an first over, total score moves on now 9-4 and this is a 4 hours match. 1 hour is in power play. Hello, mic check. सचिन अगले ओवर लेकर आ रहे हैं। सचिन हेलो, पिछले मैच में अच्छी बॉलिंग किया परफॉर्म किया था सचिन ने और मैन ऑफ द मैच से भी नवाजा गया उनको पिछले मैच में। अब देखना पड़ेगा कि इस मैच में क्या करते हैं सचिन, किस तरह से परफॉर्म करते हैं।
वही फसलों को कंटिन्यू करते हुए क्या देखना पड़ेगा, क्योंकि एक अच्छी दबाव बने के रखा था बैट्समैन के ऊपर पिछले मैच में हमने देखा। तो देखना पड़ेगा जो आज के जो आपके का जो टूर्नामेंट चल रही है, जो मैच चल रही है, किस तरह से परफॉर्म रहते हुए। तो एक इंपॉर्टेंट मैच चल रहे हैं यहाँ पर, साल क्रिकेटर वर्सेस अध्यंता के बीच में अच्छी गेम थी, फिर से वही लाइन एंड लेंथ को कंटिन्यू करते हुए जबरदस्त गेम करते हुए सचिन, फिर वही उनका कोशिश वही रहती कि बैट्समैन को डॉट करवाने की कोशिश रहते, ज्यादा विकेट को नहीं जाते। अगर डॉट बॉल अगर ज्यादा मिल जाते ऑटोमेटिकली, अगर विकेट भी मिल जाते बॉलर को, प्रेशर यही होगा कि बैट्समैन को ज्यादा बड़े शॉट खेलने में मौका ना दे। सचिन का वो एक खासियत है, फिर से वही शॉट खेलने की कोशिश, अच्छी गेंद, फिर से जबरदस्त बॉलिंग। सचिन इज अ बॉलिंग लाइक सुनील नारायण फ्रॉम वेस्ट इंडीज। द मैन इज बॉलिंग इन अ डिफरेंट एक्शन, दिस गाय आल्सो फॉलोइंग द सेम एक्शन ऑफ सुनील नारायण of West Indies. Once again, this bar, a beautiful, what a beautiful, delightful and wonderful six by the striker Emperor. Finish. अच्छी शॉट, बहुत ही सोचे समझे शॉट, क्योंकि थोड़ा सा कुछ गलती कर दी यहाँ पर सचिन ने, कुछ ज्यादा करने की कोशिश किया क्योंकि टप्पा गिरा, शॉट बाउंस मिला, यहाँ पर आसान से उठा दिया बैट्समैन ने, कुछ अलग से कोशिश करने में नाकामयाब। फिर से अच्छी गेंद इस बार कर्पर शॉट की तरफ से मिले एक रन, तो सुनील नारायण जिस तरह से वेस्ट इंडीज के जो स्पिनर बॉलर है, जो जिस तरह से सर के ऊपर बॉल लेके आते हैं, उसी तरह एक्शन स्टाइल है इनका, एक्शन अच्छी स्टाइल एक्शन। बैट्समैन को समझ में नहीं आता है कि बैट्समैन को समझ में थोड़ा सा टाइम लग जाता है, जब तक टाइम लगे तब तक कुछ गड़बड़ हो जाता है वहां पर, बैट्समैन बड़े बड़े शॉट खेलने में नाकामयाब हो जाते हैं सुनील नारायण के सामने। इनका भी वही इसी तरह का बॉलिंग है, अभी फिर से देखेंगे आप, गेंद नीचे रहा, बैट्समैन पूरी तरह से कंफ्यूज हुए, बीट हुए इस गेंद में, तो पिछले गेंद जो थी शॉर्ट पिच गेंद थी, शॉर्ट पिच गेंद था, आसानी से पिक किया उसको, अच्छे से शॉट जो सिक्स के लिए मिला था, लेकिन आखिरी जो अगले जो दोनों गेंद जो थी अच्छी गेंद थी, जो पिछले मैच में हमने देखा सचिन को उसी तरह से वो आज फिर से कंटिन्यू करते हुए, और एक बार फिर से वही गेंद, गेंद के टप्पे में कुछ पहचान सकते हैं, बहुत ही अच्छी गेंद थी, जबरदस्त गेंदबाजी यहाँ पर सचिन की, ब्यूटीफुल बॉलिंग बाय सचिन, वंडरफुल कैप्टनशिप बाय उमराज हागले, ಆಟಗಾರರಿಗೆ ಒಂದು ಮುಕ್ತ ಅವಕಾಶವನ್ನು ನೀಡ್ತಾ ಇದ್ದೇವೆ, ಯಾವುದೇ ಒಬ್ಬ ಆಟಗಾರ ಒಂದರ ಹಿಂದೆ ಇನ್ನೊಂದು ಬ್ಯಾಕ್ ಟು ಬ್ಯಾಕ್ ಸಿಕ್ಸ್ ಹೊಡೆದಲ್ಲಿ ಆತನಿಗೆ 2,000 ರೂಪಾಯಿಯ ಘೋಷಣೆಯನ್ನು ವೇದಿಕೆಯಲ್ಲಿರುವಂತಹ ಅತಿಥಿಗಳು ನೀಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ, ಯಾವುದೇ ಒಬ್ಬ ಆಟಗಾರನಲ್ಲಿ ರಮೇಶ್ ಶೆಟ್ಟಿ ಅವರು ಈ ಒಂದು ಸ್ಪಾನ್ಸರ್ ಆಗಿರುತ್ತಾರೆ, ಆಟಗಾರ ಬ್ಯಾಕ್ ಟು ಬ್ಯಾಕ್ 2 ಸಿಕ್ಸ್ ಹೊಡೆದಲ್ಲಿ ಈ ಒಂದು 2,000 ರೂಪಾಯಿಯ ಗರಿಗರಿ ನೋಟ್ ಆಟಗಾರನ ಜೇಬಿಗೆ ತಲುಪುತ್ತದೆ. ರಮೇಶ್ ಶೆಟ್ಟಿ ಕುಂದಾಪುರ ಇವರು ಬಹಳಷ್ಟು ಕ್ರೀಡಾ ಪ್ರೇಮಿಗಳು, ಕ್ರಿಕೆಟ್ ನಲ್ಲಿ ಬಹಳಷ್ಟು ತನ್ನ ತೊಡಗಿಸಿಕೊಂಡವರು. ಕುಂದಾಪುರದಲ್ಲಿ ನಾವು ಕಾಣಬೇಕಾದ್ರೆ ಬಹಳಷ್ಟು ಕುಂದಾಪುರದ ಆಟಗಾರರು ಕ್ರಿಕೆಟ್ ನಲ್ಲಿ ಬಹಳಷ್ಟು ಮುಂದಿರ್ತಾರೆ. ಈ ಕಳೆದ ತಿಂಗಳಲ್ಲಿ ನಡೆದಂತಹ ಕುಂದಾಪುರದಲ್ಲಿ ಪಿಪಿಎಲ್ ಟಾರ್ಪೋಡಸ್ ಪ್ರೀಮಿಯರ್ ಲೀಗ್ ಏನು ಬಹಳಷ್ಟು ಅಂತಾರಾಷ್ಟ್ರೀಯ ಮಟ್ಟದಲ್ಲಿ ಸಹ ಈ ಒಂದು ಪಂದ್ಯ ಕೂಟ ಸಾಗಿತ್ತು. साई क्रिकेटर्स साई क्रिकेटर बॉलर के लिए सुनहरा मौका यहाँ पर, साई क्रिकेटर्स फ्रेंड सर्कल जो है उनकी तरफ से जो इनाम बॉलर के लिए मिलेगा, हैट्रिक विकेट अगर लेते तो 2,000 का इनाम घोषित किया बड़ा लिया, 3,000 का इनाम हैट्रिक विकेट के लिए 3,000 मिलेगा, और रनर से बचिए
बॉलर अगर थोड़ा सा ध्यान से अगर थ्रो करते तो रन होने का चांस था। साई क्रिकेटर से बॉलर के लिए, साई क्रिकेटर की बॉलर के लिए, साई क्रिकेटर्स ग्रुप की तरफ से हैट्रिक के लिए 3000 के इनाम। साई क्रिकेटर ग्रुप की तरफ से साई क्रिकेटर की बॉलर के लिए हैट्रिक अगर लेते 3000 का इनाम मिलेंगे। बहुत ही अच्छा सपोर्ट मिल रहे हैं यहाँ पर साई क्रिकेटर्स टीम के लिए। साई क्रिकेट के ओनर बहुत ही लंबा शॉट गेंद हवा में आसमान छू कर आया गेंद, लेकिन कैच पकड़ने में नाकाम हुए। इस बीच में 2 रन दौड़कर पूरे किए। अच्छी गेंदबाजी, अच्छी सपोर्ट भी मिल रही है यहाँ पर साई क्रिकेटर्स टीम के लिए। साई क्रिकेटर ग्रुप जो यहाँ पर सपोर्ट के लिए बैठे हैं, तो देखना पड़ेगा हैट्रिक लेंगे कि नहीं। आने वाला 3 गेंद बाकी है। लंबा शॉट के लिए कोशिश, फिर से आसमान में गेंद, नीचे खुद बॉलर है। अच्छा सा कैच, जजमेंट कैच खेलेंगे इसको इसके साथ और विकेट पतन होता हुआ। म्यूजिक प्लीज डीजे। अगले बैट्समैन जो आएंगे दया, अच्छे से ऑर्गेनाइजिंग है इस टूर्नामेंट को। इस टूर्नामेंट को आयोजन में एक बहुत बड़ा हाथ, बहुत ही बड़ा सोच, एक अच्छे हाथ है गणेश शेट्टी। इनका जो बहुत बड़ा सोच है, अच्छी सोच है, अच्छी बॉल यहाँ पर, और उनके साथ देते हुए नवीन आलवा, संतोष शेट्टी, प्रभाकर शेट्टी, सतीश देवड़िया, सुशील पित्रन, संदीप शेट्टी, पिंटू जोशी, अच्छी साथ देते हुए अच्छी सोच। फिर से एक बार लंबे शॉट, बहुत जबरदस्त सिक्सर यहाँ पर। बहुत टाइम के बाद कुछ अच्छा कुछ शॉट देखने को मिला यहाँ पर, बहुत ही बढ़िया शॉट 6 रन के लिए। The coming of next match is between Sri Durga Cricketers versus GT 11. The captains of both the team, please come up to the stage for the next match. Sri Durga Cricketers versus GT 11. Bolo name. के टीम्स के स्कोर बन चुके हैं 26। अध्यंता टीम के स्कोर बन चुके हैं 26 तीन ओवर के समाप्ति पर। आखिरी ओवर या आखिरी एक ओवर शेष है, अभी देखने पड़ेंगे कितने रन बटोरते हैं अध्यंता टीम के बल्लेबाजों ने और किस तरह से रोक लगाते हैं साई क्रिकेटर से बॉलर्स, देखना पड़ेगा। तीन ओवर के समाप्ति पर 26 रन, बाउंस बहुत बड़ा बाउंस मिला यहाँ पर, लंबा बाउंस मिला। 5 रन मिलेंगे इस गेंद के वाइड के साथ, वाइड का इशारा हम पर तांबे, वाइड प्लस 4 5 रन। पहले गेंद पे 5 रन मिला यानी कि 0 बॉल 5 रन, वाइड प्लस 4। अच्छी शॉट क्लिक किया यहाँ पर लेग साइड से, गेंद जा रही 6 रन के लिए। बहुत ही बड़ा शॉट यहाँ पर, आखिरी मूवमेंट पे इस तरह से शॉट को जरूर लगते हैं, बहुत ही बढ़िया शॉट। इसके साथ स्कोर पहुंचे 37 पे।
अच्छी कोशिश है यहाँ पर डेथ ओवर पे। अगर कुछ हर बल्लेबाजों को यही कोशिश रहती है कि बड़े शॉट खेले, क्योंकि स्कोर तो बढ़ा नहीं है आखिरी छह गेंदों में, तो स्कोर बढ़ा नहीं पड़ता बल्लेबाजों के लिए। फिर से कोशिश किया खेलने का, लेकिन नीचे फील्डर है आपके साथ कैच है, फिर से एक आउट विकेट पतन होता हुआ यहाँ पर अत्यंत दूर के लिए विकेट का पतन हुआ यहाँ पर। ठीक है, बल्लेबाजी ने अच्छा काम किया है। आउट हुए उनकी जगह पे जो आए हैं सुनील, अच्छी बैटिंग किया है दया, कुछ कोशिश किया उन्होंने कुछ स्कोर बढ़ाने के लिए, और आखिरी जो ओवर है उसमें तो हर बल्लेबाज तो कोशिश करेंगे बड़े शॉट के लिए, और वही कोशिश था इनका लेकिन आउट हुए। सुनील रहेंगे स्ट्राइक पे, कीपर से कुछ चूक हुआ यहाँ पे, कुछ मिस्टेक हुए, एक रन बाइक के रूप में एक रन मिला यहाँ पर अंपायर का इशारा। ಬಹಳಷ್ಟು ಜಿದ್ದಾಜಿದ್ದಿನ ಪಂದ್ಯಕೂಟ, ಈ ಪಂದ್ಯಕೂಟದ ಮತ್ತೊಂದು ಪ್ರತಿಭಾವಂತ ತಂಡಗಳು ಈ ಒಂದು ಕ್ರೀಡಾಂಗಣದಲ್ಲಿ ಭಾಗವಹಿಸಿದೆ। ಒಂದು ಕಡೆ ಜಿಟಿ 11, ಇನ್ನೊಂದು ಕಡೆ ಈಗಾಗಲೇ ಈ ಕ್ರಮಾಂಕದಲ್ಲಿ ಮೇಲುಗೈ ಸಾಧಿಸಿದ ತಂಡ ಶ್ರೀದುರ್ಗ, ಈ ಒಂದು ನಾಣ್ಯ ಚುಮುಕಿಯನ್ನು ಚೇತನ್ ಇವರು ನೆರವೇರಿಸಬೇಕಾಗಿ ನಿಮ್ಮಲ್ಲಿ ಕೇಳ್ಕೊಳ್ತೇವೆ। ಅಚ್ಚಿ ಗೇಂದ್ ಕೆ ಫಿರ್ ಸೆ ಕಾರ್ಪೆಟ್ ಶಾಟ್ ಕೆ ಥೆ ಇಸ್ಕೋ ಜಬ್ ತಕ್ ಫೀಲ್ಡರ್ ಫೀಲ್ ಕರೇ ಗೇಂದ್ ಕೋ ದೋ ರನ್ ಬಟೋರ್ ದಿಯಾ ಬಲ್ಲೇಬಾಜೋ ನೆ। ಪೇಲ್ ಕಿತ್ನೆ ಬಾಲ್ ಕಿತ್ನೆ ಬಾಲ್ ಏಕ್ ಬಾಲ್ ಹೈ ಈ ಒಂದು ಪಂದ್ಯಕೂಟದಲ್ಲಿ ಶ್ರೀದುರ್ಗ ಕ್ರಿಕೆಟರ್ಸ್ ನಾಣ್ಯ ಚಿಮಿಕೆಯಲ್ಲಿ ಮೇಲ್ಗೈ ಸಾಧಿಸಿ ತನ್ನ ಡಿಸಿಷನ್ ಅನ್ನು ತಿಳಿಸಬೇಕು। ಹಾಗೆಯೇ ಈ ಒಂದು ಪಂದ್ಯಕೂಟದಲ್ಲಿ ತಾವು ಭಾಗವಹಿಸಿದ್ದೀರಾ ಮಹೇಶ್ ಹೆಗ್ಡೆ ಟ್ರೋಫಿ 2017। ಮಹೇಶ್ ಹೆಗ್ಡೆ ನಿಮಗೆ ತಿಳಿದಿರುವಂತೆ ನಿಮ್ಮೊಟ್ಟಿಗೆ ಸಹ ಬಹಳಷ್ಟು ಪಂದ್ಯಕೂಟದಲ್ಲಿ ಆಡಿರ್ಬೋದು, ನೀವು ನೋಡಿರ್ಬೋದು ಅವರ ನಾಟ, ಹಾಗೆ ಅವರೊಟ್ಟಿಗೆ ಆಟವಾಡಿರುವಂತಹ ನಮ್ಮ ಆತ್ಮೀಯರು ಶ್ರೀತ ಪ್ರಶಾಂತ್ ಇವರು ಅವರೊಟ್ಟಿಗೆ ತಂಡದಲ್ಲಿ ಬಹಳಷ್ಟು ಹೊಸ ಆಟವನ್ನು ಆಡಿ ಅವರ ಉತ್ತಮ ಸ್ನೇಹವನ್ನು ಬೆಳೆಸಿದಂತ ಒಬ್ಬ ಪ್ರತಿಭಾನ್ವಿತ ಆಟಗಾರ ಇವತ್ತು ನಮ್ಮೊಟ್ಟಿಗೆ ಇಲ್ಲ, ಅವರ ನೆನಪಿಗೋಸ್ಕರ ಈ ಒಂದು ಪಂದ್ಯಕೂಟವನ್ನು ಈ ಒಂದು ಕ್ಷೇತ್ರದಲ್ಲಿ ಈ ಒಂದು ಭಾಗದಲ್ಲಿ ನಾವು ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೇವೆ। ಆ ಈ ಒಂದು ಪಂದ್ಯಕೂಟದ ಬಗ್ಗೆ ಅವರ ಮಿತ್ರರಾಗಿರುವಂತ ನಮ್ಮ ಪ್ರಶಾಂತ್ ಇವರು ಒಂದೆರಡು ಸಿಹಿ ಮಾತನ್ನು ಹೇಳಬೇಕು ನಿಮ್ಮಲ್ಲಿ ಕೇಳ್ಕೊಳ್ತೇವೆ। ಗುಡ್ ಆಫ್ಟರ್ನೂನ್, ಭಾರಿ ಬೇಜಾರದ ಪಾತ್ರಕ್ಕೆ ಮಹೇಶ್ ಹೆಗಡೆ ಕೋಡೆ ಮುಟ್ಟ ಏರ್ ನಮ್ಮೊಟ್ಟು ಗೊಬ್ಬೊಂದಿತ್ತೇರು ಆ ರೀತಿ ನಮ್ಮ ಮಧ್ಯೋಡ್ ಇಜ್ಜೇರು ಬಿಲೀವ್ ಅನ್ ಪರಾಪುಜಿ ಒಂದು ಮಾತ್ರ ದಿಸ್ ಇಸ್ ಹೌ ಲೈಫ್ ಎಸ್ ಯಾನು ಒಂಜೆ ಪನ್ಪಿನ್ ಮಾತ್ರೆಗ್ಲಾಕಿ ಏಪ ಮುಟ್ಟ ನಮ್ಮ ಒಟ್ಟುಗುಲ್ಲ ಎಡ್ಡೆಡುಪ್ಪೋಡು ಖುಷಿ ಡುಪ್ಪೋಡು ಗ್ರೌಂಡ್ ಓಲೈ ನಮ್ಮ ಇವರೆಣ್ಣ ಎದುರು ಗೊಬ್ಬೊಂದಿತ್ತಂಡಲ ಇನ್ಸೈಡ್ ದ ಫೀಲ್ಡ್ ನಮ್ಮ ಮಾತ್ರ ರೈವಲ್ಸ್ ಮಾತ್ರ ಪಿದಾಯ ಬತ್ತ ನಮ್ಮ ಒಂಜಿ ಪ್ಲೇಯರ್ಸ್ ನಗೋಲು ಒಂಜಿ ಹ್ಯೂಮನ್ ಬೀಂಗ್ ಸೊ ಅರೆಗಾತ್ರ ಒಂಜಿ ಒಂಜಿ ನಿಮಿಷ ಆಗರ್ ನಮ್ಮ ಶಾಂತಿ ದಿಯಾಡ ಒಂಜಿ ಎಡ್ಡದ ಪಾತ್ರ ಮಹೇಶ್ ಹೆಗ್ಡೆ। ಥ್ಯಾಂಕ್ ಯು ಪ್ರಶಾಂತ್, ಪ್ರಶಾಂತ್ ಅವರು ಹೇಳ್ತಿದ್ದಾರೆ ನಿನ್ನೆ ಬಹಳಷ್ಟು ಶಾಂತಿಯುತವಾಗಿ ಪಂದ್ಯ ಕೂಡ ನಡೆದಿತ್ತು, ನಮಗೆಲ್ಲ ತಿಳಿದ ಹಾಗೆ ಒಂದು ತಂಡ ಫೈನಲ್ ಪಂತಕ್ಕೆ ತೇರ್ಗಡೆ ಆಗಿದೆ, ಹಾಗೆಯೇ ಇವತ್ತು ತುಳು ಕನ್ನಡ ತಂಡ ಬಹಳಷ್ಟು ಶಾಂತಿಯುತವಾಗಿ ಇದುವರೆಗೆ ಪಂದ್ಯ ಕೂಟ ನಡೀತಾ ಇದೆ। ಮಹೇಶ್ ಹೆಗ್ಡೆ ಅವರ ನಾಮಸ್ಮರಣೆಯನ್ನು ಮಾಡ್ತಾ ಈ ಒಂದು ಪಂದ್ಯ ಕೂಟ ನಾವು ನೋಡ್ತೇವೆ, ಹಾಗೆಯೇ ಈ ಒಂದು ಪಂದ್ಯ ಕೂಟದಲ್ಲಿ ಮೇಲ್ಗೈ ಸಾಧಿಸಿದಂತಹ ಹಾಗೆಯೇ ಪ್ರಥಮ ಪಂದ್ಯವನ್ನು ಜಯಿಸಿದಂತಹ ಶ್ರೀದುರ್ಗ ಕ್ರಿಕೆಟರ್ಸ್ ತಂಡದ ನಾಯಕರು ಈ ಒಂದು ಪಂದ್ಯ ಕೂಟದ ಬಗ್ಗೆ ಆಯೋಜಕರ ಬಗ್ಗೆ ಎರಡು ಮಾತುಗಳನ್ನು ಇನ್ನು ಮುಂದೆ ಹಾಗೆಯೇ ಎರಡು ನಿಮಿಷಗಳ ಮೌನ ಪ್ರಾರ್ಥನೆ ಕ್ರೀಡಾಂಗಣದಲ್ಲಿ ಇರುವಂತಹ ಆಟಗಾರರು ಹಾಗೆಯೇ ಅಂಪೈರ್ಸ್ ಎರಡು ನಿಮಿಷಗಳ ಮೌನ ಪ್ರಾರ್ಥನೆ ಫಾರ್ ಮಹೇಶ್ ಹೆಗ್ಡೆ।
2 मिनट का साइलेंस प्लीज। Thank you everyone. The coming of next match is between Durga, Sri Durga Cricketers versus GT11. GT11 won the toss to elected field first. सौ क्रिकेटर्स के लिए 47 रन की टारगेट मिला है यहाँ पर अत्यंत टीम से। देखना पड़ेगा ये सौ क्रिकेटर्स कितने ओवर में चेस करते हैं या फिर डिफेंस किस तरह से करते हैं अत्यंत टीम, देखना पड़ेगा। बॉल बोलो, बॉल प्लीज, बॉल प्लीज, बॉल प्लीज, लेट बॉल फुल पर दे लेता टाइम एक दे दो की जो टारगेट मिला है साई क्रिकेटर्स के लिए, देखना पड़ेगा किस तरह से बल्लेबाजी करते हैं साई क्रिकेटर्स टीम की बल्लेबाज, और देखना पड़ेगा किस तरह से बॉलिंग परफॉर्म करते हैं अत्यंत टीम के बॉलर्स। एक रोमांचक मैच जो चल रहे हैं अभी ट्रॉफी 2017 में आयोजक है गणेश शेट्टी, नवीन आलवा, संतोष शेट्टी, प्रभाकर शेट्टी, संतोष सतीश देवड़िया, सुशील पुत्रन, संदीप शेट्टी, पिंटे जोशी, इनके सहयोग में जो चल रही है टूर्नामेंट, और अच्छे साथ में मिला है मुंबई के होटल ओनर्स से, होटल स्टाफ से अच्छा रिस्पांस मिला उनका सहयोग में जो चल रहे हैं टूर्नामेंट, और सभी होटल ओनर्स होटल स्टाफ के शुक्रगुजार हैं डिंडली क्रिकेट फ्रेंड्स, और जो आयोजकों की तरफ से बहुत बहुत धन्यवाद कहना चाहते हैं होटल के सभी होटल के ओनर्स के लिए, सभी होटल्स के स्टाफ के लिए। ಆಟಗಾರರಿಗೆ ಒಂದು ಮುಕ್ತ ಅವಕಾಶಗಳು ನೀಡ್ತಾ ಇದೆ ಈ ಒಂದು ಪಂದ್ಯ ಕೂಟದಲ್ಲಿ. 3 ಸಿಕ್ಸರ್ ಹೊಡೆದಲ್ಲಿ ಶಕೀಲ್ ಬಾಯ್ ಇವರಿಂದ 1000 ರೂಪಾಯಿಯ ಘೋಷಣೆಯನ್ನು ನೀಡ್ತಾ ಇದೆ. ಹೋಟೆಲ್ ಸ್ಟಾರ್ ಸಿಟಿ ಬೇಲಾಪುರ್, होटल स्टार सिटी बेलापुर, बुका होटल सन सिटी बेलापुर, होटल स्टार सिटी का ओनर आदर्श शेट्टी, बुका सन सिटी का ओनर ओमकार शेट्टी मगलो बरंगले प्लीज स्टेज बरंगले। ಹಾಗೇನೆ ಈ ಒಂದು ಪಂದ್ಯಕೂಟಕ್ಕೆ ಅತಿಥಿ ಅಭ್ಯಾಗತರುಗಳು ಆಗಮಿಸುತ್ತಿದ್ದಾರೆ. ಶ್ರೀತ ಆದರ್ಶ್ ಶೆಟ್ಟಿ ಸ್ಟಾರ್ ಸಿಟಿ, ಹಾಗೇನೆ ಶ್ರೀತ ಓಂಕಾರ್ ಶೆಟ್ಟಿ ಸನ್ ಸಿಟಿ, ಇದರ ಮಾಲಕರಾಗಿರುವಂತ ಈ ಇಬ್ಬರು ಅತಿಥಿಗಳು ಈ ಒಂದು ವೇದಿಕೆಗೆ ಆಗಮಿಸುತ್ತಿದ್ದಾರೆ. ಇವರಿಗೆ ಸಂಸ್ಥೆಯ ಪರವಾಗಿ ಹೃದಯ ಸ್ಪರ್ಶಿ ಸ್ವಾಗತವನ್ನು ನಾವು ನೀಡ್ತಾ ಇದ್ದೇವೆ. ಮಾನ್ಯ ಆದರ್ಶ್ ಶೆಟ್ಟಿ ಅವರು, ಓಂಕಾರ್ ಶೆಟ್ಟಿ ಆಪ್ಕಾ ಸ್ವಾಗತ ಇಸ್ ಟೂರ್ನಮೆಂಟ್ ಕೆ ಲಿಯೆ. ರುಕೋ ಯಾರ अच्छे क्रिकेटर से आप भी, ओमकर शेट्टी और आदर्श शेट्टी अच्छे बैट्समैन भी, कई क्रिकेट में आयोजन भी किया हुआ आप लोग, अच्छा सपोर्ट भी है आप लोग का, अच्छा इंटरेस्टेड भी है आप लोग आया इस टूर्नामेंट में और रंग बढ़ा दिया इस टूर्नामेंट का, बहुत बहुत शुक्रिया कमेटी की तरफ से आपका, आप दोनों के लिए बहुत बहुत धन्यवाद। फिर से चलते हैं आप लाइव मैच की तरफ, जो टारगेट मिला है
ಆ ಕ್ರಿಕೆಟರ್ಸ್ ಗೆ ಫುಲ್ ಟಾಸ್ ಗೆಂತ ಯಾಪ ಲೆಸ್ಟರ್ಸ್ ಚೇರ್ ಅನ್ ಕೇಳಿ ಬಹುತಿ ಜಬರ್ದಸ್ತ್ ಶಾಟ್ ಬಹುತಿ ಖರಾಬ್ ಗೇಮ್ ಬಾಜ್ ಅಂಪೈರ್ ಸಿಕ್ಸ್ ರನ್ ಡಿಜೆ ಡಿಜೆ ಮೇರಾ ಗಾನಾ ಪ್ಲೀಸ್ ಗಾನಾ ಬಜಾ ದೇ ಡಿಜೆ 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 ಪ್ಲೀಸ್ ಹೋಟೆಲ್ ಓನರ್ಸ್ ಆರ್ ಹೋಟೆಲ್ ವರ್ಕರ್ಸ್ ಹೋಟೆಲ್ ಸ್ಟಾಫ್ ಜೋ ಭೀ ಮುಂಬೈ ಮುಂಬೈಕ್ಕೆ ಹರ್ ಹೋಟೆಲ್ ಕೆ ಸ್ಟಾಫ್ ಆರ್ ಹೋಟೆಲ್ ಓನರ್ಸ್ ಜೊ ಅಚ್ಛೆ ಸಹಯೋಗ ದಿಯಾ ಯಹಾಂ ಪರ್ ಬೇಲಪುರ್ ವಾಶಿ ಕೊಪ್ಪರ್ ಕೆ ನಾ ಮೀರಾ ರೋಡ್ ಲಂಬೆ ಲಂಬೆ ತಲಕ್ ಜೊ ಮಹೇಶ್ ಹೆಗ್ಡೆ ಕೆ ಜೊ ಮಹೇಶ್ ಅಣ್ಣ ಮಹೇಶ್ ಹೆಗ್ಡೆಗೆ ಜೊ ಬಹುತಿ ಫ್ರೆಂಡ್ಸ್ ಫ್ರೆಂಡ್ ಸರ್ಕಲ್ ಜೊ ಹೈ ಹರ್ ಜಗಹ ಉನ್ಕಾ ಜೊ ಪಹಚಾನ್ ಬನಾ ಕೆ ರಖಾ ಹೈ ಮಹೇಶ್ ಹೆಗ್ಡೆ ನೆ ತೊ ಅಚ್ಛೆ ಸಾಥ್ ದಿಯಾ ಯಹಾಂ ಪರ್ ಹೋಟೆಲ್ ಓನರ್ಸ್ ಔರ್ ಹೋಟೆಲ್ ಸ್ಟಾಫ್ ಕಿ ತರಫ್ ಸೆ ಅಚ್ಛಿ ಶಾಟ್ ಯಹಾಂ ಪರ್ ಫಿರ್ ಸೆ ಸೇಮ್ ಗೇಂದ್ ಥಿ ಲೇಕಿನ್ ಫುಲ್ ಟಾಸ್ ನಾ ಥಾ ಇಸ್ ಬಾರ್ ಲೆಫ್ಟ್ ಸೈಡ್ ಸೆ ಗೇಂದ್ ಥಿ ಛೇ ರನ್ ಕೆ ಲಿಯೆ ಉಠಾ ದಿಯಾ ಬಹುತ್ ಹಿ ಬಡಾ ಶಾಟ್ ಸಿಕ್ಸ್ ರನ್ ಏಕ್ ಗೇಂದ್ ಕಾ ಭಿ ಬಾರ್ ಡಾಲ್ ದಿಯಾ ಇನ್ಹೋನೆ ವಾಟ್ ಎ ಶಾಟ್ हैट्रिक अगर और एक सिक्स लग जाता है यहाँ पर 2000 का इनाम घोषित किया यहाँ पर साई क्रिकेटर्स ग्रुप की तरफ से साई क्रिकेटर ग्रुप की तरफ से और एक अगर सिक्स लग जाता है हैट्रिक के लिए 2000 का इनाम अच्छी सपोर्ट मिल रही है यहाँ पर साई क्रिकेटर टीम के लिए और वैसे और ये दुनिया में कहीं भी कभी पत्ता आरो डीजे अच्छी गेंद थी यहाँ पर शानदार गेंद थी पूरी तरह से मिस हुए बल्लेबाज इस पर भी बड़े शॉट खेलने का कोशिश किया था लेकिन नाकामयाब हुए और जो इस मैच के जो इस टूर्नामेंट में जो लगातार अंपायरिंग करते आ रहे हैं धूप में कड़े रहकर स्वप्निल पाटिल जो स्ट्राइक में है इन मेन अंपायर फिर से एक बार लंबा शॉट के लिए कोशिश किया लेकिन गैप में गैप ढूंढने में कामयाब हुए यहां पर चार रन के लिए जबरदस्त शॉट ಇಪ್ಪತ್ತು ಎಂಟು ಓಟಗಳು ಸಾಕಬೇಕು ಬಾಕಿಳಿದಿರುವ ಹದಿನೆಂಟು ಎಸ್ತಗಳ ಮುಂದೆ ಪ್ರತಿ ಎಸ್ತಕ್ಕೆ ಒಂದು ಚುಕ್ಕಿ ಐದರಂತ ಸಾಗಿದ್ರೆ ಸಾಯಿ ಕ್ರಿಕೆಟರ್ಸ್ ಪುಣೆ ನಿಸ್ಸಂಶಯವಾಗಿ ಮುಂದಿನ ಹಂತಕ್ಕೆ ತೇರ್ಗಡೆ ಆಗ್ತಾರೆ ಹಾಗೆಯೇ ಕ್ಷೇತ್ರ ರಕ್ಷಕ ವಿಭಾಗದಲ್ಲಿ ಎಸ್ತಗಾರಿಕೆ ವಿಭಾಗದಲ್ಲಿ ಚುರುಕಿನ ಕ್ಷೇತ್ರ ರಕ್ಷಣೆ ಹಾಗೆಯೇ ಮನಮೋಹಕ ಶೈಲಿಯ ಎಸ್ತಗಾರರು ಮೂಡಿ ಬಂದಲ್ಲಿ ಗೂಟಗಳು ಒಂದರ ಹಿಂದೆ ಬಿದ್ದಲ್ಲಿ ಕ್ಷೇತ್ರ ರಕ್ಷಣೆ ವಿಭಾಗ ಮುಂದಿನ ಹಂತಕ್ಕೆ ಸೇರ್ಗಡೆ ಆಗ್ತದೆ ಎಸ್ತಗಾರಿಕೆ ವಿಭಾಗದಲ್ಲಿ ಮಹೇಶ್ 28 ಓಟಗಳು ದಾಖಲಾಗಬೇಕು 18 ಎಸ್ತಗಳ ಮುಂದೆ ಸ್ಟ್ರೈಕರ್ ವಿಭಾಗದಲ್ಲಿ ಮಿಥಲ್ ನಾನ್ ಸ್ಟ್ರೈಕ್ ಅಂಡ್ ಬರ್ ಫಾಜೆಲ್ 18 ಎಸೆತ 28 ಓಟಗಳು ದಾಖಲಾಗಬೇಕು ಪ್ರಸ್ತುತ ಮಹೇಶ್ ಹೆಗ್ಡೆ ಟ್ರೋಫಿ 2017 ಪ್ರೆಸೆಂಟೆಡ್ ಬೈ ತುಳುನಾಡು ಫ್ರೆಂಡ್ಸ್ ಕ್ರಿಕೆಟರ್ಸ್ ಡೊಂಬುವೇಲಿ ಗೇಂದಬಾಜ್ ತಯಾರ್ ಗೇಂದಬಾಜ್ ಲೇನೆ ಕೆ ಲಿಯೆ ಆ ರಹೆ ಹೈ ನಯಾ ಗೇಂದಬಾಜ್ ಮಹೇಶ್ ಉತ್ತಮವಾದ ಬ್ಲಾಕ್ ಹೋಲ್ ಡೆಲಿವರಿ ಯಾಕರ್ ಡೆಲಿವರಿ ಗತಿ ಪರಿವರ್ತನೆಗೆ ಅವಕಾಶ ಕೊಡ್ತಾ ಇಲ್ಲ ಮಹೇಶ್ ಚುಕ್ಕಿ ಓಟಗಳು ಮಾತ್ರ ಅಂಕಿಅಂಶ ಪಟ್ಟಿಯಲ್ಲಿ ಸೇರ್ಪಡೆ ಆಗ್ತಾ ಇದೆ
ಈತನ ಮಧ್ಯೆ ಬೀಸುವ ಪ್ರಯತ್ನ, ಉತ್ತಮವಾದ ಕೈಚಳಕ ಮೂಡಿ ಮಾಡ್ತಾ ಇದೆ. ಮಹೇಶ್ ಕಮ್ ಬ್ಯಾಕ್ ಮಾಡ್ತಾ ಇದಾರೆ. 16 ಎಸೆತ 28 ಟಾರ್ಗೆಟ್. ಒಂದು ಹಂತದಲ್ಲೇ ಆಟಗಾರರು ಪಾರ್ಟ್ನರ್ಶಿಪ್ ಅನ್ನು ಮಾಡ್ತಾ ಇದಾರೆ, ಜೊತೆ ಆಟವನ್ನು ಮಾಡ್ತಾ ಇದಾರೆ. ಈ ಒಂದು ಪ್ರತಿಷ್ಠಿತ ಮಟ್ಟದ ಪಂದ್ಯಾಕೂಟದಲ್ಲಿ ಎಸ್ತಗಾರಿಕೆ ಭಾಗದಲ್ಲಿ ಟೆನಿಸ್ ಬಾಲ್ ನ ಊರು ಚೆಂಡಿನ ಎಸ್ತಗಾರ ಮಹೇಶ್ ಅವರನ್ನು ಪರಿಚಯಿಸ್ತಾ ಇದೆ. ಈತನ್ ಮಾಧ್ಯ ಕ್ರಾಸ್ ಬಂದು ಹೊಡೆಯುವಂತ ಪ್ರಯತ್ನ. ಶ್ರೀ ಆದ್ಯಾಂತ ಪಾಳ್ಯದಲ್ಲಿ ಬಹಳಷ್ಟು ಹೊಸ ಹೊಸ ಆಟಗಾರರು, ಹೊಸ ಹೊಸ ಪ್ರತಿಭೆಗಳು ಮೂಡಿ ಬರ್ತಾ ಇದೆ. ಒಂದು ಕಡೆಯಲ್ಲೇ ಹಿರಿಯ ಆಟಗಾರರನ್ನು ಕೂಡಿಕೊಂಡಂತ ತಂಡ ದೂರದ ಸಾಯಿ ಕ್ರಿಕೆಟರ್ಸ್ ಪುಣೆಯಲ್ಲಿ ಕಳೆದುಕೊಂಡ್ರೆ, ಇನ್ನೊಂದು ಪಾಳ್ಯದಲ್ಲಿ ಹೊಸ ಹುಡುಗರ ಹೊಸ ಹುರುಪಿನ ತಂಡ ಶ್ರೀ ಆದ್ಯಾಂತ. ಕಾದ್ ನೋಡ್ಬೇಕು ಈ ಒಂದು ಪಂದ್ಯ ಕೊಡದ ವಿಜಯಲಕ್ಷ್ಮಿ ವಿಜಯ ಪತಾಕೆ ಯಾರ ಮಡಲಿಗೆ ಸಾಕ್ತದೆ ಅಂತ. ಟೋಟಲ್ ಸ್ಕೋರ್ ಮುಜಾನ್ 21-0, 26 ಅವಶ್ಯಕತೆ, 26 ರನ್ಸ್ ರಿಕ್ವೈರ್ಡ್, 14 ಎಸ್ತ, 14 ಬಾಲ್ ಇಸ್ ರಿಮೇನಿಂಗ್, 26 ರನ್ನಿನ ಅವಶ್ಯಕತೆ. ಪ್ರಥಮ ಎರಡು ಎಸ್ತಗಳು ಚುಕ್ಕಿಯಾಗಿ ಮೂಡಿ ಬಂತು, ತದನಂತರದ ಎರಡು ಎಸ್ತಗಳು ಒಂಟಿ ಒಂಟಿ ಓಟವಾಗಿ ಮೂಡಿ ಬಂತು. ಆಟಗಾರರ ಗಮನಕ್ಕೆ ಪ್ರಥಮ ಎರಡು ಎಸ್ತ ಚುಕ್ಕಿ ಡಾಟೆಡ್ ಬಾಲ್, ತದನಂತರ ಹಾಗೆಯೇ ರಸೀಲಾ ಹೋಟೆಲ್ ಮಾಲಕರಾಗಿರುವಂತಹ ಸಂತೋಷ್ ಶೆಟ್ಟಿ ಅವರು ಪ್ರೀತಿಯಿಂದ ಈ ಒಂದು ಕ್ರೀಡಾಕೂಟಕ್ಕೆ ಆಗಮಿಸುತ್ತಿದ್ದಾರೆ. ಹಾಗೆಯೇ ಸ್ವೀಟ್ ಡ್ರೀಮ್ಸ್ ನ ಸುಧೀರ್ ಶೆಟ್ಟಿ ಅವರು ಸಹ ಈ ಒಂದು ಕ್ರೀಡಾಕೂಟಕ್ಕೆ ಆಗಮಿಸುತ್ತಿದ್ದಾರೆ. ಇವರಿಗೆ ಸಂಸ್ಥೆಯ ಪರವಾಗಿ, ಹಾಗೆಯೇ ಮಹೇಶ್ ಹೆಗ್ಡೆ ಟ್ರೋಫಿ 2017 ಪರವಾಗಿ ಹೃದಯ ಸ್ಪರ್ಶಿ ಹಾರ್ದಿಕ, ಹಾಗೆಯೇ ರಸೀಲಾ ಹೋಟೆಲ್ ನ ಮಾಲಕರಾಗಿರುವಂತಹ ಸಂತೋಷ್ ಶೆಟ್ಟಿ ಅವರು ಸಹ ಈ ಒಂದು ಪಂದ್ಯಾಕೂಟವನ್ನು ನಮ್ಮೊಟ್ಟಿಗೆ ಕೂಡಿರುತ್ತಾರೆ. ಇವರಿಗೆ ಹೃದಯ ಸ್ಪರ್ಶಿ ಅಭಿಮಾನದ ಸ್ವಾಗತವನ್ನು ನಾವು ನೀಡ್ತಾ ಇದ್ದೇವೆ. ಇಪ್ಪತ್ತೈದರ ಅವಶ್ಯಕತೆ, 13 ಎಸೆತ. ಕಾದ್ ನೋಡೋಣ ಪಂದ್ಯ, ಬಹಳಷ್ಟು ರೋಚಕ ರೋಮಾಂಚನಗಟ್ಟಿನತ್ತ ಸಾಗ್ತಾ ಇದೆ. ಒಂದು ಕಡೆಯಲ್ಲಿ ಹೊಸ ಹುಡುಗರ, ಹೊಸ ಹುರುಪಿನ ಬಿಸಿ ರಕ್ತದ ಹುಡುಗರು, ಇನ್ನೊಂದು ಕಡೆಯಲ್ಲಿ ಹಿರಿಯ ಆಟಗಾರರನ್ನು ನೆಚ್ಚಿಕೊಂಡಂತಹ ಅನುಭವಿ ಆಟಗಾರರ ಪುಣ್ಯ ಪಡೆ. ಕಾದ್ ನೋಡೋಣ ಈ ಒಂದು ವಿಜಯೋತ್ಸವ ಯಾರ ಮಡಿಲಿಗೆ ಸಾಕ್ತದೆ ಅಂತ. 13 ಎಸೆತ ಬೀಸುವ ಯತ್ನ, ಗಗನಕ್ಕೆ ಮುಖ ಮಾಡಿದ ಚೆಂಡು ಕಾಯುತ್ತಿದ್ದ ಕೈಗಳಿಗೆ ಬೊಗಸೆಯಾಗ್ತಾ ಇದೆ, ಹೋದ್ದರಿನೆಲ್ಲ ಕೊರಳುತ್ತಾ ಇದೆ, ಔಟ್. ನ್ಯೂ ಬ್ಯಾಟ್ಸ್ಮನ್ ಬಬ್ಲು ಆನ್ ಸೆಂಟರ್ ರಿಪ್ಲೇಸಿಂಗ್ ಫಜಲ್. 12 ಬಾಲ್ ಇಸ್ ರಿಮೇನಿಂಗ್, 25 ರನ್ಸ್ ರಿಕ್ವೈರ್ಡ್.
What a crucial moment for Endesa Dombivli Cricket Ground. बल्लेबाज बड़े बुद्धिमान वाले क्रिकेट खेलना पड़ेगा, बड़े शॉट होने के बाद सिंगल और डबल लेना जरूरी पड़ता है, स्ट्राइक रोटेशन करना जरूरी पड़ता है. इसको बोलते हैं प्रोफेशनल गेम. सपोज इफ यू प्लेइंग इन अ कमर्शियल गेम और एनी काइंड ऑफ अ प्रोफेशनल गेम, आफ्टर हिटिंग अ सिक्स और यू हैव टू चेंज अ रोटेशन ऑफ स्ट्राइक. निखिल इज एन बॉलर. गेंदबाज करने के लिए तैयार नया गेंदबाज निखिल. 25 रन रिक्वायर्ड इन लास्ट 12 बॉल्स. थर्ड ओवर ऑफ द फर्स्ट बॉल राइट राइट टू द विकेट. दिस टाइम हिटिंग ब्यूटीफुल, इट्स अ डिलाइटफुल एंड वंडरफुल सिक्स इन अ मिड विकेट रीजन. व्हाट अ फैंटास्टिक स्टार्ट बाय इन अ थर्ड ओवर सर. मैग्निफिसेंट शॉट. म्यूजिक प्लीज. The equation coming closer to closer. Nineteen runs required. In last 11 ball. ಹನ್ನೊಂದು ಎಸೆತ 18 ಓಟಗಳು ದಾಖಲಾಗಬೇಕು. ಪಂದ್ಯ ಬಹಳಷ್ಟು ರೋಚಕ ರೋಮಾಂಚನಕರ ಸ್ಥಿತಿಯಲ್ಲಿ ಸಾಕ್ತಾ ಇದೆ. ಒಂದು ಕಡೆಯಲ್ಲೇ ಈ ಒಂದು ಪಂದ್ಯ 60-40 ಪಂದ್ಯವಾಗಿ ಸಾಕ್ತಾ ಇಲ್ಲ, 70-30 ಪಂದ್ಯವಾಗಿ ಸಾಕ್ತಾ ಇಲ್ಲ, ಕಟ್ಟ ಕಡೆಗೆ 50-50 ಪಂದ್ಯವಾಗಿ ಸಾಕ್ತಾ ಇದೆ. ಈ ತಂಡಗಳಲ್ಲಿ ಪ್ರೆಷರ್ ಇದೆ. ಯಾವುದೇ ಒಬ್ಬ ಎಸ್ತಗಾರ ಬ್ಯಾಟ್ ಬಾಲ್ ಎಸ್ದಲ್ಲೇ ಅದಕ್ಕೆ ಪರಿಪೂರ್ಣ ಸಿಕ್ಸರ್ ಹೊಡೆಯಬಲ್ಲಂತ ತಾಕತ್ತು ಎದುರಾಳಿ ತಂಡದಲ್ಲಿದೆ. ಬುದ್ಧಿಮಾನಿ ವಾಲಿ ಬೌಲಿಂಗ್ ಕರ್ನ ಪಡೆಗ. ಅಂಪೈರ್ ಡಿಸಿಷನ್ ಇಸ್ ಅ ಲಾಸ್ಟ್ ಡಿಸಿಷನ್. ವಿ ನೋ ದಟ್ ವಿ ಹ್ಯಾವ್ ಅ ಟೂ ಎಕ್ಸ್ಪೀರಿಯನ್ಸ್ಡ್ ಅಂಪೈರ್ ಮಂದರ್ ತಾಂಬೆ ಅಂಡ್ ಸ್ವಪ್ನಿಲ್. ದೇ ಆರ್ ಡೂಯಿಂಗ್ ಅನ್ ಅಲ್ಟಿಮೇಟ್ ಜಾಬ್ ಫಾರ್ ದಿಸ್ ಕ್ರಿಕೆಟ್ ಟೂರ್ನಮೆಂಟ್. ನೌ ಬಾಲ್ ಮೇ 17 ರನ್ ಚಾಹಿಯೆ, ಸಾರಿ 10 ಬಾಲ್ ಮೇ 17 ರನ್ ಚಾಹಿಯೆ. ಇಸ್ ಬಾರ್ ರಿವರ್ಸ್ ಶಾಟ್, ಮ್ಯಾಗ್ನಿಫಿಸೆಂಟ್ ಬಾಲ್. ದಸ್ ಬಾಲ್ ಮೇ 13 ರನ್ ಚಾಹಿಯೆ. 10 balls, 13 run required. His bar. Reverse khelne ka koshish, utane ka. But balle ka bicho bech nahi laga. Dotted delivery. And welcome back by the bowler. बहुत बढ़िया मुकाबला हो रही है ये डुम्बोली की केडीएमसी स्टेडियम पर. संघर्षणीय दोनों तरफ मैच है, देखना पड़ेगा ये मैच कौन मुंह करते. इस बार उठा के खेला, बल्ले का बीचों बीच कैच करने का कोशिश, बट 1+1 अच्छी रनिंग बिटवीन द विकेट. उत्तम रनिंग बिटवीन द विकेट. जिंके मरी ओट कांता इदे अंकणद मध्यभागदल्ली. ಒಂದಕ್ಕೆ ಒಂದು ಎರಡು ಔಟ್ಗಳು ಯಶಸ್ವಿಯಾಗಿ ಪೂರಕೆ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಆಟಗಾರರು ಯಶಸ್ಸನ್ನು ಗಳಿಸ್ತಾ ಇದ್ದಾರೆ ತನ್ನದ ಒಟ್ಟು ಮೊಟ್ಟ. ಸ್ಕೋರ್ ಮೂವ್ಸ್ ಆನ್, 36
इस बार बाउंड्री ब्यूटीफुल हिट बाय द बैट्समैन थ्रू द मिड विकेट रीजन सुंदर तैयार होने का डीजे डीजे उमेश उमेश चैता पाकच महिना नहीं तुझे मी जतरला चैता पाकच महिना नहीं तुझे मी जतरला Seven ball is remaining. The last one ball is remaining. This is the third over. Seven runs required in last seven ball. Nikhil is a bowler, bowling the right arm round the wicket. This is the full ball. This is a wide call given by the umpire. लक्ष्यम के बहुत बाहर बॉल को ड्रिफ्ट करने का कोशिश किया मगर उसमें सफलता नहीं हो गया. इस बार वाइट बॉल सिक्स रन का आवश्यकता है लास्ट सेवन बॉल में. सिक्स रन रिक्वायर्ड सेवन बॉल इज रिमेनिंग. It's the last ball of the third over. Bung right arm round the wicket. Looking for the back shot. It's an up in there. What a magnificent six. Match was finished. Congratulations. Match was finished. Congratulations for Saye cricketer Pune. ಥ್ಯಾಂಕ್ ಯು, ಧನ್ಯವಾದಗಳು ಈ ತಂಡಗಳ ನಾಯಕರಿಗೆ ಹಾಗೆಯೇ ಟೀಮ್ನ ಮಾಲಕರಿಗೆ. ಇಂದು ಪಂದ್ಯಾಕೂಟದಲ್ಲಿ ಭಾಗವಹಿಸಿದ್ದೀರ ಶ್ರೀ ಆದ್ಯಂತ ಸೋಲು ಗೆಲುವು ಎರಡು ಒಂದೇ ನಾಣ್ಯದ ಎರಡು ಮುಖಗಳಿದ್ದಾಗೆ ಇವತ್ತಿನ ಸೋಲು ಮುಂದಿನ ದಿನಗಳಲ್ಲಿ ಶುಭವಾಗಲಿ ಎಂಬ ಶುಭ ಹಾರೈಕೆಯನ್ನು ಕೋರ್ತಾ ಈ ಒಂದು ಪಂದ್ಯಾಕೂಟದಲ್ಲಿ ಭಾಗವಹಿಸ್ತಾ ನಿಮಗೆ ಧನ್ಯವಾದವನ್ನು ಅರ್ಪಿಸುತ್ತೇವೆ. ಹಾಗೆಯೇ ಈ ಒಂದು ಪಂದ್ಯಾಕೂಟದ ಮ್ಯಾನ್ ಆಫ್ ದ ಮ್ಯಾಚ್ ಪಂದ್ಯ ಪುರುಷ ಪ್ರಶಸ್ತಿ ಮಿಥುನ್. ಈ ಪಂದ್ಯದ ಪಂದ್ಯ ಪುರುಷ ಪ್ರಶಸ್ತಿ ಸಾಯಿ ಕ್ರಿಕೆಟರ್ಸ್ ಪುಣೆ ಪಾಳ್ಯದ ಮಿಥುನ್ ವೇದಿಕೆಗೆ ಬಂದು ನಮ್ಮ ಆತ್ಮೀಯರಾಗಿರುವಂತಹ ಆದರ್ಶ್ ಶೆಟ್ಟಿ ಅವರು ಈ ಒಂದು ಪಂದ್ಯಾಕೂಟದ